आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 30 मधील राहिलेली उदाहरणे सोडवणार आहोत. 4. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले? आता उदाहरणात आपल्याला शुभेच्छा देणारे मेसेजेस सांगितले 90%, आणि शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस हे आपल्याला उदाहरणात दिले नाही आहे. म्हणून आपल्याला मग शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले आपल्याला ते काढावं लागेल. मग आपण काढून घेऊया की शुभेच्छा व्यतिरिक्त त्याला किती मेसेज आले. आता 100 पैकी 90 मेसेज त्याला शुभेच्छा देणारे आले. मग आपण 100 मधून 90 जर वजा केले, 100 वजा 90, तर आपल्याला शुभेच्छा व्यतिरिक्त मेसेज किती आले ते मिळेल. मग 100 वजा 90 बरोबर 10, म्हणजे 10% मेसेजेस त्याला शुभेच्छा व्यतिरिक्त आले. म्हणजे आपल्याला आता 100 पैकी किती टक्के, 10% मेसेजेस त्याला शुभेच्छा व्यतिरिक्त आले हे समजलं, पण 40 पैकी किती आले हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपण आता हे समीकरण लिहून घेऊया. 100 पैकी 10, तर 40 पैकी आपण ए मानूया. इथे ए ची किंमत काढायची आहे. आता आपल्याला ए ची किंमत काढण्यासाठी इथे 40 नको आहेत, फक्त ए पाहिजे. म्हणून आपण दोन्ही बाजूंना 40 ने गुणूया. का 10/100×40 बरोबर a/40×40. पाहता हे 40 गेले, हे 40 गेले, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. इथे राहिले 4 बरोबर इथे राहिला a. पण इथं काय केलंय, दोन्ही बाजूंना 40 ने गुणलंय. ए म्हणजे काय मानलं होतं आपण, शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेज. शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेज आपल्याला मिळाले, ए ची किंमत मिळाली 4. म्हणून आपण उत्तर लिहून घेऊया. सोहमला आपण उत्तर लिहून घेतलं, सोहमला शुभेच्छा व्यतिरिक्त 4 मेसेजेस आले. 5. एका गावातील 5675 लोकांपैकी 5448 लोक साक्षर आहेत, तर गावाची साक्षरता किती टक्के आहे? आपल्याला इथे गावाची साक्षरता किती टक्के आहे ते विचारलं आहे. आपण गावाची साक्षरता 1% आहे असे मानू. पहा, पाच हजार 675 पैकी 5448, तर 100 पैकी किती, म्हणजे 100 पैकी आपण ए मानलंय. आता हे समीकरण आपण मांडून घेऊया. पहा, 100 पैकी आपण मानलंय ए बरोबर 5675 पैकी किती साक्षर आहेत, 5448. पहा, आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपण 100 ने गुणूया. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना सारख्या संख्येने गुणलं तर समीकरण संतुलित राहतं. ए ए छेद 100×100 बरोबर 5448/5675×100. आता हे 100 गेले, हे 100 गेले. आता आपण इथे संक्षिप्त रूप देऊन पाहूया. पहा, 25 ने इथे आणि इथे भाग जातोय. 25 × 100 आणि 25×25, 25×2 50, खाली उरले 6, वरून घेतले 7, 25×25, 25×2 50,
खाली उरले 17, वरून घेतला 5 आणि 25 7 175. 25 ने आपण दोन्ही संख्यांना भाग दिला. आता पहा इथे राहिला ए बरोबर 5448 ÷ 227 ÷ 4. आता आपण या 227 ने या वरच्या संख्येला भाग देऊया. पहा आपण 5448 ÷ 227. आता आपण 227 पाढा तर आपल्याला येत नाही. आपण इथे 227 पाढा तयार करून घेऊया. पहा 227 पाढा कसा तयार करायचा. इथे 27 पाढा लिहायचा आणि इथे 2 पाढा लिहायचा. पण हातचे आपण बाजूला लिहून घेऊया. पाढा कसा तयार करायचा याचा व्हिडिओ याआधी मी बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. आपण इथे पाढा तयार करून मी दाखवते. 227 एवढा मोठा पाढा तर आपल्याला येत नाही. मग आपण इथे 27 पाढा लिहूया. पहा 27 × 1 = 27, 27 × 2 = 54, 27 × 3 = 81, 27 × 4 = 108. पण इथे 08 लिहायचा आहे, हातचा बाजूला लिहायचा आहे. आपण 27 × 5 = 135, मग आपण 35 लिहिणार, हातचा इथे बाजूला लिहिणार. आणि 27 × 162 आपण हातचा बाजूला लिहिला. आता आपण इथे 2 पाढा लिहिणार. इथे 2 आहेत म्हणून 2 × 1 = 4, 2 × 3 = 6, 2 × 4 = 8 पण हा आजचा 1 = 9, 2 × 5 = 10, हातचा 1 = 11, 2 × 6 = 12 आणि हातचा 1 = 13. अशा प्रकारे आपल्याला 227 पाढा इथे मिळाला. अशा प्रकारे आपण मोठ्यात मोठा कुठलाही पाढा आपण तयार करू शकतो. आता आपण उदाहरण सोडवूया. पहा 227 ने आपल्याला इथे भाग द्यायचा आहे. आपण 227 पाढा तयार करून घेतला आहे. आता इथे पहा 227 × 2 = 2 भाग जातो आहे, 2 × 454. आता ही वजाबाकी आपण करूया. 4 × 4 = 0, 14 × 5 = 9, 0. आता हा वरचा 8 आपण खाली घेतला. इथे 908 इथे पहा आपल्याला या पाढ्यात दिसतात. आपण 4 भाग जातो आहे, 908, 00, भागाकार आला आपला 24. म्हणजे इथे काय राहिलं आहे, ए बरोबर 24 × 4. आता ए बरोबर 24 × 96, आपल्याला ए ची किंमत मिळाली 96. ए काय मानलं होतं आपण, गावाची साक्षरता. म्हणजेच गावाची साक्षरता किती आहे तर 96% आहे. म्हणून आपण लिहून घेऊया उत्तर. गावाची साक्षरता ९६% आहे. 6. एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1200 महिलांपैकी 1080 महिलांनी मतदान केले, तर वडगावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केले. कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. आता नुसते या संख्या पाहता आपल्याला कोणत्या गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे ते सांगता येणार नाही. पहा इथे 1200 महिलांपैकी आणि इथे 1700 महिलांपैकी दिले. इथं जर 1200 आणि 1200 महिलांपैकी असतं तर आपल्याला समजलं असतं की कोणत्या गावातील महिलांनी जास्त मतदान केलं आहे. इथे सारखी संख्या नाही. म्हणजेच आपण जर इथे सारखी संख्या केली, म्हणजे जिथे 100% केलं तर आपल्याला समजेल. म्हणजेच 100% करायचं म्हणजेच काय, आपल्याला दोन्ही गावातील महिलांची, मतदान केलेल्या महिलांची टक्केवारी काढायची आहे. आता आपण प्रथम जांभूळ गावातील मतदान केलेल्या महिलांची टक्केवारी काढूया. पहा जांभूळ गावातील मतदान केलेल्या महिलांचे प्रमाण आपण 1% मानूया. नंतर आपण वडगावातील महिलांचे प्रमाण काढूया, मग आपल्याला समजेल की कोणत्या गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे. पहा जांभूळ गावातील महिलांचे
प्रमाण आपण 1% मानूया। आता पहा जांभूळगावातील 1200 महिलांपैकी 1080 महिलांनी मतदान केले आणि 100 पैकी किती मानले आपण ए मानले। आता आपण यांचं समीकरण लिहून घेऊया। पहा 100 पैकी ए बरोबर 1200 पैकी 1080 महिलांनी मतदान केले। ते आपल्याला ए ची किंमत काढायची आहे। इथे आपल्याला 100 नको आहेत म्हणून आपण दोन्ही बाजूला 100 ने गुणूया। ए छेद 100 गुणिले 100 बरोबर 1080 छेद 1200 गुणिले 100। काय केलं आपण दोन्ही बाजूंना 100 ने गुणले। आता पहा हे 100 गेले, हे 100 गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले। आता आपण 12 ने वरती भाग देऊया। 12 एक 12, 12 9 108 आणि 12 0 0। इथे राहिला ए बरोबर, इथे राहिले 90। ए म्हणजे काय मानले आपण जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण, ते किती आले 90। म्हणून आपण इथे लिहून घेऊया जांभूळ गावातील आता आपल्याला वडगावातील महिलांचे प्रमाण काढायचे आहे। वडगावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केले आहे। आता वडगावातील महिलांचे प्रमाण आपण बी मानू। पहा वडगावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी केले आणि 100 पैकी किती महिलांनी आपण बी महिलांनी मानले। आता हे आपण समीकरण लिहून घेऊया। 100 पैकी बी बरोबर 1700 पैकी 1360। आता हे समीकरण आपण सोडवूया। आपल्याला इथे बी पाहिजे, 100 नको आहेत म्हणून आपण इकडे 100 ने गुणूया आणि इकडे पण 100 ने गुणूया। बी छेद 100 गुणिले 100 बरोबर 1360 छेद 1700 गुणिले 100। काय केलंय दोन्ही बाजूंना 100 ने गुणलं। आता पहा संक्षिप्त रूप देऊया। 100 गेले, 100 गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले। आता इथे 17 ने भाग देऊया आपण। 17 एक 17, 17 8 136 आणि 17 0 0। इथे राहिला बी बरोबर, इथे राहिलेत 80। आता बी आपण कशासाठी मांडलं होतं, वडगावातील महिलांचे प्रमाण। मग आपण लिहून घेऊया वडगावातील महिलांचे प्रमाण किती आलं आहे 80%। पहा आपण आता दोन्ही गावातील महिलांची टक्केवारी काढून घेतली। जांभूळ गावातील महिलांची टक्केवारी 90 आणि वडगावातील महिलांची टक्केवारी 80 आली। आता यावरून आपल्याला समजेल की कोणत्या गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे। पहा इथे 90 आहे, इथे 80 आहे, म्हणजे जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे। म्हणून आपण उत्तर लिहून घेऊया जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे।